बरं, ऐकताय ना? घंटी दाबून वीकेंड कॉफीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यावेळी रायगड 8 दिवस जळत होता कलाकाराच्या नजरेतून. रायगड माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. माझ्या काल्पनिक दृष्टीला असं वाटलं की ते असं असेल भव्य दिव्य. महाराष्ट्राचा इतिहास हा संघर्षमय आहे आणि या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी महाराष्ट्राची बांधणी झाली आहे. पण याच महाराष्ट्रामध्ये शिवरायांचे किल्ले खूप दुर्लक्षित आहेत. शिवरायांच्या किल्ल्यांचे भौगोलिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. हेच किल्ले शिवरायांच्या काळात कसे दिसत असतील, पडझडीला लागलेले हे किल्ले शिवसृष्टीमध्ये किती डोलाने उभे असतील असा मनात विचार आला. आणि त्यातूनच काही किल्ल्यांचे या कलाकाराने डिजिटल स्केच केले आणि सुरुवात झाली या सुंदर प्रवासाला. माझं नाव गजानन पाटील आणि मी औरंगाबादवरून BFA केलेलं आहे आणि त्यानंतर मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये पब्लिकेशनमध्ये आणि आता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये ॲज अ इलस्ट्रेटर म्हणून काम करतो. रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक दिनानंतर मी विज्युअल करायचो की हे जे पडलेलं आहे, ज्या वास्तू पडलेल्या आहेत, ऐतिहासिक वास्तू, त्या काळात कशा दिसत असतील आणि त्या माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. किल्ल्यांच्या काल्पनिक चित्रामध्ये मी पहिल्यांदा राजगडच्या बाल्यकिल्ल्याचं चित्र काढलं. त्याच्यानंतर मी रायगडामधील बाजारपेठेचं काढलं. त्यानंतर रायगडाच्या बाल्यकिल्ल्याचं काढलं. त्याच्यानंतर जगदीश्वर मंदिराचं काढलं. त्याच्यानंतर मग शिवनेरीचं मी चित्र काढलं. त्याच्यामध्ये जास्त रायगडाच्या बाल्यकिल्ल्याचं चित्र खूप व्हायरल झालं. एखाद्या किल्ल्याचं काल्पनिक चित्र तयार करताना पहिले मी त्याचे आत्ता जे काही अवशेष शिल्लक आहेत त्याचे फोटोज जमा करतो आणि ते मला त्या विशिष्ट अँगलला ज्या अँगलवरून सगळ्या गोष्टी दिसू शकतील, विजिबल होतील सगळ्या गोष्टी, तो अँगल मी ड्रॉ करतो. पहिले पेन्सिलने ड्रॉ करतो, त्याच्यानंतर मग डिजिटली ड्रॉ करतो आणि मग नंतर मग त्याच्या भिंती कशा असतील, लाकडी खांब कुठे असतील आणि त्याच्यानंतर मग छत वरतून तो कसा दिसेल, एरियल जर असेल व्ह्यू तर तो कसा दिसेल. जे कन्सेप्ट आर्ट जसं असतं त्यानुसार तो जास्तीत जास्त म्हणजे रिअलिस्टिक करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये परकीय आक्रमण, इंग्रज या सगळ्या लोकांनी त्याचं नुकसान करूनही आजही त्याचं आपल्याला बेस बघायला मिळतो. किल्ल्यांचे काही अवशेष बघायला मिळतात. जर या लोकांनी जर हे नुकसान केलं नसतं तर कदाचित राजस्थानसारखे किल्ले आज आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळाले असते. किल्ल्यांच्या बाबतीत मला आकर्षित करणारा अजून एक मुद्दा होता, तो म्हणजे त्याचं स्थापत्यशास्त्र. या किल्ल्यांना खूप कलात्मकरित्या बनवलेलं आहे आणि खूप मजबूतीने बनवलं आहे. ते मला वाटत नाही की आत्ताच्या ह्या आपल्या बिल्डिंग्समधून दिसतं. रायगडच्या बाल्यकिल्ल्याचं चित्र करतेवेळी पहिले शिवप्रेमी म्हणून मला असं वाटत होतं की तो खूप भव्य दिव्य असावा आणि मी असं ऐकून होतो की 1818 इंग्रजांनी तोफगोळ्यांनी रायगडावर हल्ला केला पोटल्याच्या डोंगरावरून. तर त्यावेळी रायगड 8 दिवस जळत होता असं आजही तिथे जे गाईड आहेत ते आपल्याला सांगतात की ते 8 दिवस किल्ला जळत होता. जर 8 दिवस किल्ला जळत होता तर त्याच्यावर तितकं लाकडाचं बांधकाम असेल किंवा लाकडाचे जे वाडे आहेत ते असतील आणि नक्कीच ते म्हणूनच 8 दिवस जळत असतील असं माझ्या मनामध्ये होतं. सध्या जी मी बनवलेली आहेत चित्रे ती फ्लॅट आहेत, म्हणजे ती 3D व्ह्यू आहेत पण ती प्रिंटेबल आहेत. पण मला ही 3D करण्याची इच्छा आहे आणि मला वाटते की त्याच्यासाठी संपूर्ण टेक्निकल मोजमाप वगैरे सगळं असं असलं पाहिजे. काही मराठी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या काही मूवीजमध्ये पण ते दाखवलेलं आहे पण ते डिटेलमध्ये कसं असेल हे प्रत्येक किल्ल्याचं मला करायची इच्छा आहे.